Hello students, in the last lecture we have studied one very important part from this particular chapter, that is packing of particles in three dimensions. Upon obviously packing, close packing path to particles one dimensions were studied keler, then we have studied in two dimensions. Obviously particles are packing here one dimension, two dimension nasnarach, it will be three dimensions, barobar ki nahi? But three dimensional structure study karnyasathi, three dimensional packing study karnyasathi aplyala one dimension ani two dimension madhe pahava ani te pahat asthana aplya lakshat ali ek goshta ki jevda particles he close astil, theek hai na, jevda particles he close astil tevda tyancha madhe packing kay bolu shakto apan efficient hai, ani packing efficient asnyasathi aplyala particles he kay asalave, closely packed asalave, close asalave, ani particles madhe asnar voids कमी असायला, पार्टिकल्स च्या मध्ये असणारे voids, empty spaces कमी असायला हवे, कारण obviously आपण जे पॅकिंग होतं, पॅकिंग ऑफ पार्टिकल्स ऑफ पॅकिंग ऑफ सॉलिड्स इन थ्री डायमेन्शन्स आपण स्टडी केलं होतं, आठवतं तुम्हाला सर्वांना, पॅकिंग इन थ्री डायमेन्शन्स, ठीक आहे, आणि हे बेसिकली आपण थ्री टाइप्स ने पाहतो, पाहिलं होतं, वन पाहिलं होतं बाय यूजिंग स्क्वेअर क्लोज पॅकिंग, बाय यूजिंग स्क्वेअर क्लोज पॅकिंग ते जो टाइप होता आपण ए ए ए टाइप म्हणून होतो, राइट, आणि सो सेकंड होता, सेकंड आणि थर्ड तो होता बाय यूजिंग हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, त्याच्यामधला एक होता ए बी टाइप, आणि दुसरा तिसरा म्हणजे दुसरा याचा होता ए बी सी टाइप, हे बाय यूजिंग स्क्वेअर क्लोज पॅकिंग, बाय यूजिंग स्क्वेअर है कि नहीं क्लोज पैकिंग, अनि हे होता है बाय यूजिंग हेक्सागोनल क्लोज पैकिंग, सो अपन इधे स्क्वायर क्लोज पैकिंग यूज के होता है, अनि इधे हेक्सागोनल क्लोज पैकिंग यूज के होता है, सो बेसिकली थ्री वेज है दर्जे, यार अपन है कि नहीं स्क्वायर क्लोज पैकिंग मुझे एससीपीएस ही मिलता, यार अपन हेक्सागोनल क्लोज पैकिंग मुझे एचसीपीएस मिलता, यार क्यूबिक क्लोज पैकिंग मुझे सीसीपीएस मिलता, एक टेट्राहेड्रल व्हॉइड एंड सेकंड वन इज ऑक्टाहेड्रल व्हॉइड, टेट्राहेड्रल व्हॉइड एंड ऑक्टाहेड्रल व्हॉइड, ठीक है, इथे जो कोऑर्डिनेशन नंबर होता पार्टिकलचा तो आपल्याला काय पाहायला मिळतो, अर्थात आपण एक पार्टिकल दोन तीन चार, ठीक आहे, याच्या खाली पार्टिकल्स अशा प्रकारे अरेंज असतात, हे टू डायमेंशनल स्ट्रक्चर आहे, आता थ्री डायमेंशन मध्ये काय होईल, असाच वेग याच्या वरती मी फर्स्ट टू फर्स्ट सेकंड टू सेकंड थर्ड टू थर्ड अशा प्रकारे स्क्वेअर सेट करते, मग सपोज इमेजिन करा हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आहे बघा, याच्या वर एक स्क्वेअर येईल असा, हा जो पाचचा स्क्वेअर आहे हा ह्याचा वाला टच नाही करणार, याला टच करेल फक्त स्फेरिकल आहे तसे, ते ह्याला टच नाही करणार, ते फक्त ह्या खालच्या ड्यूला टच करेल, मग आता हा जो ड्यू दिसतोय खालचा याला सर्व म्हणजे किती स्क्वेअर आहेत, 1 2 3 आणि 4, राइट, वर एक दिसतोय हा ब्लॅक मधला 5 आणि मागे एक असेल, जसं पुढे लेयर तसे मागे पण लेयर असते, सो मागे एक असेल, सो कोऑर्डिनेशन नंबर विल बी 6, सो इट इज सराउंडेड बाय 6 स्क्वेअर्स, इकडे एचसीपी असू द्या किंवा सीसीपी असू द्या कोऑर्डिनेशन नंबर 12 होता, आपण आठवत असेल, इज इट क्लियर, सर्वांना आठवत असेल की आपण ए बी ए बी एचसीपी मध्ये काय करत होतो, हे बघा हे पार्टिकल्स सपोज 1 2 3 4, आपण इथे पार्टिकल्स आणले होते असे, हे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग आहे टाइप आहे, नाउ आता काय केलं होतं आपण, तुम्हाला जे व्हॉइड्स दिसले ते ट्रायगोनल व्हॉइड्स होते, ट्रायगोनल व्हॉइड्स होते, मग हे कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केला, आणि मग दुसरा जो लेयर एचसीपी चा याचाच आहे, हेक्सागोनल क्लोज पॅकिंगचाच लेयर आहे, फक्त तो काय केला माहिती मला नको, हे बघा असं दिले 1 2 3 दिसते का तुम्हाला, सेम वे खाली पण जाणार आपण ते बघा असं, ठीक आहे बघा अशा प्रकारे दिसते सर्वांना, पहा
हे झाल्यानंतर तुमचा एक गोष्ट लक्षात आली की तुम्हाला दोन प्रकारचे वॉल्यूम्स मिळाली. इकडे बघा इकडे हा दिसतोय इथे हा वॉल्यूम. इट इज सराउंडेड बाय सिक्स लेयर्स ऍक्च्युअली. हा 1 2 3 लेयरचे आणि ते ब्लॅकचे बघा मागे 1 2 3. सो इट इज ऑक्टाहेड्रल वॉल. हे ऑक्टाहेड्रल वॉल आहे. पण जर तुम्ही हे पाहिले बघा इथे सर्वात इथे इथे हे ऑब्झर्व करा सर्वात हे 3 लेयर दिसतात आणि एकच ब्लॅक आहे खाली बघा एकच ब्लॅक आहे मध्ये. सो इट इज सराउंडेड बाय 3 रेड्स एंड वन ब्लैक सो 4 स्क्वायर. सो इट इज टेट्राहेड्रल वॉल. टेट्रा मीन्स 4. ऑब्विसली काय आहे की ह्यांना जर ह्यांचे जर सेंटर जॉईन केले तुम्हाला टेट्राहेड्रॉन फॉर्म झालेला पाहायला मिळतो. काय फॉर्म झालेला पाहायला मिळतो? टेट्राहेड्रॉन. दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड एज अ टेट्राहेड्रल वॉल. त्यासाठी आपण याला टेट्राहेड्रल वॉल असं म्हणतो. आता ऑक्टाहेड्रल वॉल म्हणजे बघा हे जर ह्यांचे सेंटर्स आपण जॉईन केले तर ऑक्टाहेड्रॉन फॉर्म होईल. जो थर्ड लेयर तो थर्ड लेयर आपण कुठे टाकतो ह्याच्यावर आपलं ठरतं की ते ए बी ए बी टाईप्स आहे की ए बी सी बी सी टाईप्स आहे. तुमच्याकडे दोन प्रकारचे वॉल्स आहेत. एक आहे टेट्राहेड्रल वॉल आणि एक आहे ऑक्टाहेड्रल वॉल. तुम्ही याच्यातला जर टेट्राहेड्रल वॉल क्लोज करायचा प्रयत्न केला तर तो ए बी ए बी टाईप होणार आणि जर तुम्ही ऑक्टाहेड्रल वॉल क्लोज करायचा प्रयत्न केला तर तो ए बी सी टाईप होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं झालं इकडे बघा जर मी ह्याच्यावरतीच ठेवला दिसला नाही ह्या ब्लॅक वॉल्स ठीक पा ब्लॅक वॉल्स ठेवला दिसला नाही असा ब्ल्यू आला ठीक. आता जर तुम्ही नीट ऑब्झर्व केले बघा हा ब्ल्यू मध्ये टेट्राहेड्रल वॉल होतं त्याच्यावरती हा वॉल ब्ल्यू आला की नाही मग काय झालं ते व्हॉइड झाकलं गेलं क्लोज झालं. सो आपण इथे टेट्राहेड्रल वॉल क्लोज केलं मग हा टाईप कोणता झाला ए बी ए बी टाईप. कारण हे बघा ब्लॅक होता रेड बी झाला पण ब्ल्यू परत ब्लॅक वर आलाय मग ए बी टाईप ठीक आहे. यालाच आपण म्हणतो एच सी पी हेक्सागोनल क्लोज टाईप. आणि हेच जर तुम्हाला करायचं असतं ए बी सी ए बी सी तर तुम्ही काय केलं असतं इकडे बघा 1 2 3 4 हे बघा 1 2 3 1 2. नाव ह्याच्यावर सेकंड लेअर प्लेस प्लेस करतात आपण सेम वे प्लेस करणार आहे हे बघा असा इथे प्लेस केले राईट ओके सी इथे खाली येते. नाव देअर ठीक आहे. म्हणजे टेट्राहेड्रल वॉल्स आणि ऑक्टाहेड्रल वॉल्स मध्ये काय आहे रिलेशनशिप आहे
इज इट क्लियर काय कळलं तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स n असते तर टेट्राहेड्रल व्हॉइड्स जे असतात 2n म्हणजे ट्वाइस द नंबर ऑफ पार्टिकल्स एंड ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स हे हाफ द टेट्राहेड्रल व्हॉइड्स म्हणजे दैट इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स जेवढे नंबर ऑफ पार्टिकल्स तेवढे ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स आणि त्याचा दुप्पट काय असणार टेट्राहेड्रल व्हॉइड्स इज इट क्लियर Now, why we are seeing this once again? आपण हे का पूर्ण परत स्टडी करतोय हे तर समजलं तुम्हाला आहे की नाही प्रत्येक ऍटमला एक ऑक्टेट्रल ऑर्बिट असणार आणि दोन टेट्राहेड्रल ऑर्बिट असणार ठीक आहे हे सगळं समजलं हे सगळं आपण का स्टडी करतो जर आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी स्टडी करायचे त्याचं रीजन असं आहे की पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय की क्लोज पॅकिंग किती आहे पार्टिकल्स किती क्लोजली पॅक्ड आहे आणि ते ह्याच्यावर नाही कळतं आपल्याला की इथे पार्टिकल सेंडेस क्लोजली पॅक्ड एज कंपेयर टू एचसीपी एंड सीसीपी म्हणजे काय त्याचं रीजन काय होतं की कोऑर्डिनेशन नंबर इथे किती होता 6 इथे किती असणार 12 सो कोऑर्डिनेशन नंबर इज आल्सो अ मेजर ऑफ पॅकिंग म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर हे सुद्धा पॅकिंगचे एक मेजर आहे लार्जर द कोऑर्डिनेशन नंबर इफिशियंट विल बी द पॅकिंग लार्जर विल बी द पॅकिंग हे आपण स्टडी केले जेवढा कोऑर्डिनेशन नंबर जास्त तेवढं पॅकिंग इफिशियंट आहे तेवढं पॅकिंग क्लोज आहे सो कोऑर्डिनेशन नंबर जसं मेजर आहे तुम्हाला पॅकिंग कसं आहे हे चेक करण्यासाठीच तसंच एक मेजर आहे पॅकिंग इफिशियन्सी पॅकिंग इफिशियन्सी पॅकिंग इफिशियन्सी हे सुद्धा आपल्याला सांगू शकतं की पॅकिंग क्लोज आहे की नाही जसं कोऑर्डिनेशन नंबरवर न करतं कोऑर्डिनेशन नंबर जेवढा जास्त तेवढं पॅकिंग क्लोज सेम वे आपल्याला पॅकिंग इफिशियन्सीवर न करू शकतो इट इज अ मेजरेबल प्रॉपर्टी पॅकिंग इफिशियन्सी एक मेजरेबल प्रॉपर्टी आहे मग हे आपण कशा प्रकारे मेजर करतो व्हॉट इज मीन बाय पॅकिंग इफिशियन्सी तर पॅकिंग इफिशियन्सीचा अर्थ होतो की कोणत्याही युनिट सेलमध्ये आता आपण बेसिकला जातोय कोणत्याही युनिट सेलमध्ये जेवढी स्पेस आहे त्याच्यापैकी किती स्पेस ही पार्टिकल्सने अक्वायर केली त्याच्यापैकी किती स्पेस ही पार्टिकलने अक्वायर केली म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केलं की युनिट सेल 100% एरिया आहे त्यातला किती पर्सेंट एरिया हा पार्टिकल्सने अक्वायर केला आहे याच्यावर ठरणार त्याची पॅकिंग इफिशियन्सी जेवढं पार्टिकलने अक्वायर केलेला एरिया जास्त तेवढी पॅकिंग इफिशियन्सी काय असणार जास्त सो पॅकिंग इफिशियन्सी हे फ्रॅक्शन आहे हे काय सांगा फ्रॅक्शन आहे कशाचं फ्रॅक्शन आहे सांगा जरा म्हटकर द स्पेस अक्वायर्ड बाय द पार्टिकल्स इन अ युनिट सेल ठीक आहे म्हणजे पार्टिकल्सने युनिट सेलमध्ये किती स्पेस अक्वायर केली याला काय म्हणजे सांगा त्याची पॅकिंग इफिशियन्सी कारण युनिट सेल कंटेन्स पार्टिकल्स डिपेंडिंग अपॉन द टाइप म्हणजे सिंपल असेल तर कॉर्नर्सला प्रेझेंट असणार आहे बरोबर की नाही त्यानंतर बॉडी सेंटर असेल तर कॉर्नर्सला आणि बॉडी सेंटरला प्रेझेंट असणार आहे त्यानंतर फेस सेंटर असेल तर कॉर्नर्सला आणि फेस सेंटर्सला प्रेझेंट असणार आहे बेस सेंटर किंवा एंड सेंटर असेल तर आपण कॉर्नर्सला आणि एक पेअर अपोजिट साईड त्याच्या सेंटरला प्रेझेंट असणार आहे सगळ्या टाईपच्या सिस्टीममध्ये म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये आहे की नाही बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेलमध्ये फेस सेंटर क्युबिक युनिट सेल म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी कशा प्रकारची आणि पुन्हा पॅकिंग इफिशियन्सी जास्त हे आपल्याला स्टडी करायचं ठीक आहे सो सिंपल आहे व्हॉट इज मीन बाय पॅकिंग इफिशियन्सी जर आपल्याला मॅथमॅटिकली बोलायचं झालं पॅकिंग इफिशियन्सी काय आहे पॅकिंग इफिशियन्सी ठीक आहे इट इज नथिंग बट द व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स in a unit cell volume of particles in a unit cell the unit cell मध्ये प्रेझेंट असणाऱ्या पार्टिकल्स वॉल्यूम डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे काय सांगायचं पटकन एखाद्या युनिट सेल मध्ये पार्टिकल्स प्रेझेंट असणार आहेत त्या पार्टिकल्सचं वॉल्यूम काय आहे ठीक आहे त्या पार्टिकल्सचं व्हॉल्यूम काय आहे युनिट सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या पार्टिकल्सचं व्हॉल्यूम काय आहे डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल ही फ्रॅक्शन मिळेल आणि हे जर तुम्ही परसेंटेज मध्ये कन्वर्ट केले तर ऑब्व्हियसली तुम्ही कशा मल्टिप्लाय करणार आहात 100 ने सो व्हॉट इज मीन बाय पॅकिंग इफिशियन्सी व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल ठीक आहे व्हॉल्यूम अक्वायर्ड बाय द पार्टिकल्स इन युनिट सेल म्हणजे पार्टिकल्सने युनिट सेलमधलं किती व्हॉल्यूम अक्वायर्ड केले आणि युनिट सेलचं व्हॉल्यूम किती आहे याला मल्टिप्लाय करायचे 100 ने याला काय म्हणजे सांगायला लागतो पॅकिंग इफिशियन्सी सो पॅकिंग इफिशियन्सी एकदा का आपण डिटरमाइन करू शकलो की आपल्याला इझिली काय करता येऊ शकेल इझिली सांगता येऊ शकेल की ती सिस्टीम ही किती क्लोजली पॅक्ड आहे
पैकिंग एफिशियंट आहे की नाही त्यासाठी आपल्याला हीटर डिटरमाइन करायचं शिकायचं आहे दैट इज पैकिंग एफिशियंसी. नाउ पैकिंग एफिशियंसी आपण डिटरमाइन करणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या युनिट सेल मध्ये. जसे मी तुम्हाला आता सांगितलं होतं की जे फर्स्ट टाइप आहे दैट इज सिंपल टाइप ऑफ युनिट सेल. सो आपण पैकिंग एफिशियंसी डिटरमाइन करतो त्याच्यामध्ये. सो फर्स्ट वन इज पैकिंग efficiency in simple cubic unit cell or sometimes can be said as lattice, simple cubic lattice mode kiwa simple cubic unit cell mode asha prakar cha ahe packing efficiency. apan system kothe study karto hai cubic system study karto hai आणि क्यूबिक सिस्टम मध्ये लॅटिस कोणतं स्टडी करतोय सिंपल युनिट सेल. तुम्हाला आठवत असेल आपण सेवन क्रिस्टल सिस्टम पाहिला होता त्याच्यामध्ये क्यूबिक ही येऊ होतं आणि क्यूबिकचे तीन पॉसिबल आहेत लॅटिसेस. आठवत असेल तुम्हाला सिंपल होतं बॉडी सेंटर होतं फेस सेंटर होतं त्या तीनचा विचार आपण करणार आहोत. 14 लॅटिस आहेत ना त्याच्यापैकी आपण तीन पाहतोय कुणाचे क्यूबिकचे आणि क्यूबिकचे तीन कोणते कोणते आहेत सिंपल बॉडी सेंटर अँड फेस सेंटर. आपण पहिल्यांदा पॅकिंग कुणामध्ये पाहतोय सिंपल टाइप ऑफ युनिट सेल मध्ये ठीक. So let's look at the figure. Simple type of unit cell. Let's try to draw simple type of unit cell. Okay, this is simple type of unit cell. Simple type of unit cell. Very general. जब आपन particles देखोगे, particles कुछ ऐसे दस्ता corners, all corners. अन्य है cubic unit cell. मतलब सगया lens, L lens, gas lens, same as नहीं. सगळे अँगल्स 90 डिग्री चे असणार ट्वाइस. सो एज लेंथ बेसिकली इथे ए आहे सिंपल वे मध्ये बोलायचं झालं तर. नाउ तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे हे कोणत्या टाइप्स आहे सिंपल सिंपल म्हणजे पार्टिकल्स कॉर्नर्स आहे. आता जनरली आपण मागे बघितलं त्या प्रकारे ह्या सगळ्या प्रकारचे पार्टिकल्स ही रॉन्ग मेथड आहे. का रॉन्ग आहे सांगतो तुम्हाला की जेव्हा पार्टिकल्स एक कॉर्नरला प्रेझेंट असतात लक्षात घ्या. सो कॉर्नर्स किती आहेत हाउ मेनी कॉर्नर्स आर देयर 1 2 3 4 5 6 7 8 8 हा कॉर्नर 8 युनिट सेलने शेअर केलेला आहे. सो एक पार्टिकल 8 युनिट सेल मध्ये प्रेझेंट असतो. मग एका युनिट सेल मध्ये किती पार्ट प्रेझेंट असतात त्या पार्टिकलचा 1/8 पार्ट प्रेझेंट असतात. सो असे किती कॉर्नर्स आहेत 8 कॉर्नर्स. मग एका मध्ये 1/8 असे 8 कॉर्नर्स. सो 8 8 कॅन्सल 1 पार्टिकल असतो सगळा या युनिट सेल मध्ये. सिंपल टाइपच्या युनिट सेल मध्ये किती पार्टिकल प्रेझेंट असतो एकच. फक्त एक असा डायरेक्ट स्क्वेअर प्रेझेंट नसणार आहे तर इथे 1/8 पार्ट इथे 1/8 पार्ट इथे 1/8 बघा असं एवढा पार्ट 1/8 पार्ट 1/8 पार्ट असं प्रेझेंट असणार आहे ठीक आहे. बट नाउ लेट्स गो टू द नेक्स्ट. ठीक आहे नेक्स्ट पार्ट आपल्याला काय करायचं हे पार्टिकल्स दाखवतो मी म्हटल्याप्रमाणे. ठीक आहे पार्टिकल्स प्रेझेंट आहे पण पार्टिकल्स कसे प्रेझेंट आहेत माहिती आहे. एक कॉर्नरचा पार्टिकल त्याला अटॅच असणाऱ्या सगळ्या पार्टिकल्सला टच करणार. त्याला अटॅच असणाऱ्या सगळ्या कॉर्नर्सच्या पार्टिकल. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर बोलायचं आहे बघा इथे हिस्ट्री सांगा इथे हा हिस्ट्री कडे सांगा हा कॉर्नर. आता हा जो कॉर्नर आहे ना हा किती कॉर्नर्सला अटॅच आहे 1 2 आणि 3. मग हा जो पार्टिकल आहे तो इथल्या पार्टिकल टच करेल इथल्या पार्टिकल टच करेल आणि इथल्या पार्टिकल टच करेल. लक्षात घ्या पॉसिबल इट विल टच ऑल द पार्टिकल्स सगळ्या पार्टिकल्सला तो काय करेल टच करेल. सो हे बघा हिचेरा टच करेल आता आपल्याला ते मोठे दाखवावे लागतील एवढं पॉसिबल नाही आपण सगळे दाखवणार नाही बट तो सगळ्यात बघा ह्या कॉर्नरला टच करणारे कॉर्नर तीन येते बघा डायरेक्टली अटॅच असतात. मग इथला पार्टिकल ह्या तिघांनाही टच करेल ठीक आहे समजलं असेल सगळं. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट. मग आता आपण काय करूया की इथे पार्टिकल दाखवलं सपोज आता हा इथे पार्टिकल आपण दाखवलाय ओके ना. हे बघा हा सेम पार्टिकल दाखवला आणि इथे एक पार्टिकल दाखवला त्या पाहून गेले का बघा नीटच सारखे स्क्वेअर असणार आहे दोन जसे त्यांचा शेप आणि त्यांचा व्हॉल्यूम रेडियस सगळं काय असेल सगळा सेम असणार पार्टिकल्स. तसं तिकडे हा याला टच करेल इथला याला टच करेल ना लक्षात घ्या हा कालचा याला टच करेल इथला याला टच करेल ठीक आहे. आपण फक्त दोनच दाखवतोय बाकी सगळीकडे प्रेझेंट आहे इथे
साहित्य घेऊन पार्टिकल्स प्रेझेंट आहे आणि एका युनिट सेल मध्ये युनिट सेल मध्ये याचा फक्त वन एक पार्ट इज प्रेझेंट असतो ओके बरं आता पाचवा क्वेश्चन आहे इथे आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी काढायची आणि पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स युनिट सेल करावं लागेल आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल करावं लागेल दोन्ही एकाच टर्म मध्ये करावं लागेल एकाच व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये करावं लागेल सो फर्स्ट ऑफ आपण काय म्हणूया लेट एज लेंथ ऑफ युनिट सेल विल बी ए आपलं जो युनिट सेल दिसते सगळ्यांना त्याची एज लेंथ हे बघा एज लेंथ काय कन्सिडर केली आपण ए क्युबिक टाइप युनिट सेल आणि मग एकदा काय एज लेंथ मिळाली तर तुम्हाला व्हॉल्यूम काढता येऊ शकतो क्वाईट इझी आहे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल विल बी ए क्यूब ह्याच्यावर लक्ष ठेवा हे मिळालं तुम्हाला आता हे करावं लागेल तर व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल आता पार्टिकल्स कोणत्या आकाराचं आहे सांगा स्फेरिकल आणि स्फेरिकलचं मेजरमेंट कशामध्ये करतो रेडियस मध्ये करतो सो रेडियस ऑफ स्फेरिकल पार्टिकल इज आर त्याची रेडियस आपण आर कन्सिडर केली स्फेरिकल पार्टिकलची आता एक गंमत आहे बघा सर्वांना लक्ष द्यायचं आहे रेडियस आर तुम्ही कन्सिडर केली हे बघा माहिती आहे तुम्ही इथे लक्ष द्या बघा आहे हे एक झाला ठीक आहे आणि हा दुसरा झाला ठीक आहे दोघांची रेडियस तुम्ही आर कन्सिडर केली बघा हे झाली रेडियस आर ह्याची रेडियस आर हे दोघं एकमेकांना एक्सटर्नल टच करतात की नाही करत की नाही एक्सटर्नल टच सो हे एक्सटर्नल टचिंग झाले आणि एक्सटर्नल टचिंग जे स्फेअर्स असतात सर्कल्स असतात बरोबर ना त्यांच्या मधलं डिस्टन्स त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स हे बघा हे किती असणार सांगा ए एज लेंथ ही पण ते काय असतं त्यांच्या रेडियसच्या सम एवढं असणार हॅव यू गॉट इट समजते सर्वांना ह्यांच्या सेंटर्स मधलं डिस्टन्स ए आहे बट बेसिकली हे त्यांच्या रेडियसच्या सम एवढं असणार ह्याची रेडियस किती आर ह्याची रेडियस किती आर सो ए इज इक्वल्स टू काय टू आर समजून घ्या हे ए इज इक्वल्स इथे पण पाहू शकता बघा हे आर हे आर एज लेंथ किती असणार ए सो ए विल बी टू आर ए इज इक्वल्स टू काय असेल टू आर सो आर विल बी काय असेल सांगा ए अपॉन टू सिंपल आहे की नाही आर विल बी ए अपॉन टू आता तुम्ही आर काय काढून घेताय लक्षात घ्या आर ची व्हॅल्यू ए च्या फॉर्म मध्ये का काढली कारण तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल जे आहे ना युनिट सेल मध्ये ते पण ए च्या फॉर्म मध्ये मिळालं पाहिजे कारण व्हॉल्यूम ए च्या फॉर्म मध्ये मिळालं मग आता स्फेरिकल पार्टिकल आहे ना पार्टिकल कोणता आहे स्फेरिकल आहे आणि मग त्यासाठी तुम्हाला स्फेअरचा व्हॉल्यूम घ्यावा लागेल बरोबर ना सो स्फेअरचा व्हॉल्यूमचा फरक काय आहे सांगा चला पटकन व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल एका पार्टिकलचं व्हॉल्यूम पार्टिकल कोणत्या आकाराचं आहे स्फेरिकल आकाराचं आहे सो 4 बाय 3 पाय आर क्यूब दिस इज द व्हॉल्यूम व्हॉल्यूम ऑफ स्फेअर 4 बाय 3 पाय आर क्यूब आणि आर काय सांगा ए बाय 2 पुट द व्हॅल्यूज 4 बाय 3 इज इट क्लियर इंटू पाय इंटू ए बाय टूचा क्यूब ए बाय टूचा क्यूब सिम्प्लिफाय करायला चला 4 बाय 3 इंटू पाय इंटू ए क्यूब इंटू ए क्यूब अपॉन ए टूचा क्यूब करायला ए टाका आणि हे 4 टूचा 8 झाले सो बेसिकली हे 4 कॅन्सल झाले इथे 2 आलं 3 टूचा 6 झालं सो वर काय आलं सांगा पाय इंटू ए क्यूब अपॉन 6 पाय इंटू ए क्यूब अपॉन 6 गॉट इट समजलं सर्वांना हे काय आहे व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल स्फिअरचं एका स्फिअरचं पण आता हा युनिट सेल आहे ना याच्यामध्ये किती स्फिअर्स प्रेझेंट आहे किती पार्टिकल प्रेझेंट आहे ऑब्व्हियसली युनिट सेल कोणत्या टाईपचं आहे सिम्पल दिसतात 8 ऍक्च्युअली पण प्रेझेंट किती आहे एकच कारण एका कॉर्नरला 1/8 पार्ट प्रेझेंट आहे सो आपण असं म्हणू शकतो नंबर ऑफ पार्टिकल्स इन ए युनिट सेल नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल कोणते हे सांगा चला पटकन सिंपल सिंपल की ऑप्टिमिटी त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स असतात एक मग एकाचा व्हॉल्यूम तर काय लिहिले तुम्ही आत्ताच जरी ते 4 असते म्हणजे फेस सेंटर असतात ह्याला 4 ने मल्टिप्लाय केलं असतं ह्याला जरी तर 3 असते तर तुम्ही 3 ने मल्टिप्लाय केलं असतं पण इथे एकच पार्टिकल आहे सो आपल्याला मिळाली ही गोष्ट काय बघा व्हॉल्यूम ऑफ काय
पार्टिकल्स इन अ युनिट सेल, म्हणजे युनिट सेल मध्ये जेवढे पार्टिकल्स त्यांचं वॉल्यूम, पार्टिकल एकच सेल, सो काय आला आंसर, पाय ए क्यूब अपॉन सिक्स, काय आला आंसर बरोबर पडतो चला, पाय ए क्यूब अपॉन सिक्स. सो तुम्हाला दोन्ही गोष्टी मिळाल्या, ते युनिट सेलचं वॉल्यूम मिळालं कोणाच्या फॉर्ममध्ये, एच्या फॉर्ममध्ये, आणि काय मिळालं सांगायचं पटकन, व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल मिळालं कोणाच्या फॉर्ममध्ये, एच्याच फॉर्ममध्ये. सो पुट द व्हॅल्यूज इन दिस पर्टिक्युलर इक्वेशन, पार्टिकल इफिशियन्सी काय मिळते, करेक्ट, इथे व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल पाय ए क्यूब अपॉन सिक्स अपॉन ए क्यूब इंटू 100 सिंपल आहे, सर्व लक्ष द्या, ए क्यूब विल गेट कॅन्सल, सो काय आहे जवळचा पटकन, पाय इंटू 100 अपॉन सिक्स, पाय इंटू 100 अपॉन सिक्स ॲज वी ऑल नो 3.142 इंटू 100 अपॉन काय आहे सांगा, सिक्स आहे, समजते सर्वांना. सो अशा प्रकारे ही डिव्हिजन जर तुम्ही कॅरी आउट केली तुम्हाला आन्सर मिळेल 52.36%. सो पॅकिंग इफिशियन्सी जी आहे कोणाची, सिंपल टाईपच्या युनिट सेल्सची, ती आहे 52.36%. द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ द सिंपल टाईप ऑफ युनिट सेल विल बी 52.36%. हे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कॅरी आउट करा, 52.36% विल बी द आन्सर. सो व्हॉट डज इट मीन्स, ह्या स्क्वेअर ह्या युनिट सेलमध्ये किती जागा अक्वायर केली आहे स्क्वेअरने, किती जागा अक्वायर केली आहे, 52.36%. मग व्हॉइड किती राहणार, 100 मधनं हे मायनस करायचं, सो व्हॉइड किती असेल, 100 मायनस 52.36%, दॅट इज 47.64%. हे एम्प्टी स्पेस आहे, 47.60% हे एम्प्टी स्पेस आहे. एम्प्टी स्पेस किती आहे सिंपल टाईपच्या युनिट सेलमध्ये, 47.64%, आणि स्पेस किंवा जी अक्वायर्ड स्पेस आहे ती किती आहे, 52.36%, म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी किती आहे, 52.36%. कोणामध्ये पाहतोय आपण, सिंपल टाईप ऑफ क्युबिक युनिट सेल, सिंपल क्युबिक युनिट सेल, इन सिंपल क्युबिक युनिट सेल स्पेस अक्वायर्ड बाय द पार्टिकल्स इन युनिट सेल इज 52.36% अँड एम्प्टी स्पेस इज 47.64%. सो ऑलमोस्ट 50% एम्प्टी स्पेस आहे, सो पॅकिंग इज नॉट इफिशियंट. याच्यावर आपल्याला एक आयडिया मिळू शकते की पॅकिंग एवढं इफिशियंट नाही, कळलं का, दॅट इज वाय पॅकिंग इफिशियन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डिटरमाइन द पॅकिंग इन द क्रिस्टल सिस्टीम ऑर लॅटिस, ठीक आहे. सो आपण अशा प्रकारे डिटरमाइन केलं की आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी सिंपल क्युबिक युनिट सेलची किती मिळाली, 52.36%. त्याच्यावर आपण एम्प्टी स्पेस काढली, 47.64%. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हॉट इज मीन बाय पॅकिंग इफिशियन्सी. And we have determined the packing efficiency in the simple type of cubic unit cell. Is it clear? आता आपल्याला हे body center मध्ये पण पाहिजे आणि face center मध्ये पण पाहिजे अशाच प्रकारे. तिथे efficiency वाढेल अजून, इथे packing अजून चांगला असणार आहे. इथे packing काय झालं की जवळजवळ 47.64% space काय आहे सांगा, empty आहे. समजलंय सर्वांना? So in this way we can find out the packing efficiency. In the next lecture, we are going to see the packing efficiency in the body center type of unit cell and face center type of